करते, आजचा दिवस तुम्हाला खूप मस्त जाऊ दे. खूप सारे कमेंट्स असे येत होते की फेसवरचे हेअर कसे रिमूव्ह करायचे आणि तू कसे करतेस. आणि मी एक दोन वेळा माझ्या व्लॉगच्या चॅनलवरती सांगितलं होतं की मी हेअर रिमूव्ह करण्यासाठी फेशियल जे रेझर असतात, आयब्रो रेझर किंवा फेशियल रेझर असतात, ते वापरते. मग काही जणांनी प्रश्न केलेले की ते सेफ आहेत का. खूप खूप महिन्यांपूर्वी तो व्हिडिओ केला, जवळजवळ वर्ष झालं. आणि आता हाऊस क्वीन टिप्स हे चॅनल स्टार्ट केल्यानंतर त्याच्यावरती सुद्धा कमेंट आला की तू कसं करतेस. मला सेफ पर्याय फेस रेझरचा वाटतो, कारण फेसिंग आपले जे हेअर असतात फेशियल हेअर, तर ते रिमूव्ह करण्यासाठी वॅक्सिंगचा पर्याय आहे. ब्लीचमुळे ते केस थोडेसे असं दिसू नाही शकत, म्हणजे व्हाईटिश होतात ब्लीचमुळे. आणि दुसरं मग बाकी आपलं लेझर ट्रीटमेंट वगैरे. मग लेझर ट्रीटमेंट खूप कॉस्टली आहे, ब्लीच काही ना सूट होईल काही ना सूट होत नाही. मला ऑइली सेन्सिटिव्ह स्किन असल्यामुळे क्लीनअपशिवाय मला कोणत्याही बाकीचे प्रकार चेहऱ्यावरती सूट होत नाहीत. आणि फेशियल रेझर जवळजवळ 4.5 ते 5 वर्ष झाली मी वापरते आणि मला कोणताही असा दुष्परिणाम जाणून आलेला नाही. पण हे सगळे जे उपाय सांगते ते आहे, तर ते प्रत्येक पर्सनच्या स्किन टेक्स्चरनुसार खूप वेगवेगळे असू शकतात. म्हणजे तुम्ही म्हणाल की धनश्री आम्ही फेशियल रेझर वापरलं आणि आम्हाला असा परिणाम झाला, तर प्लीज मी सांगते की आधी पॅच टेस्ट करा, स्वतःच्या चेहऱ्याचा पोत ओळखा, त्यानंतरच एखादी एक्सपेरिमेंट करा. मी खूप साऱ्या गोष्टी शेअर करतच असते, मला त्या सूट झालं त्याच्या अर्थ तुम्हाला होतीलच अशा आहेत. त्यामुळे आधी त्या जाणून घ्यायला शिका, तुम्हाला सूट झालं तरच त्या तुम्ही रेग्युलर वापरा. मी फक्त माहिती द्यायचं काम करते अनुभवावरून माझ्या. तर मी आता फेशियल हेअर कसं रिमूव्ह करते, मी नेहमी म्हणजे जवळजवळ 8 ते 10 दिवसातून, मला इतकी ग्रोथ नाही आहे स्किनवरती, तरी पण कसं फेशियल रेझरमुळे कसं आपण जेव्हा क्लीन करतो आपली हेअर ग्रोथ, त्यानंतर स्किनना पूर्ण अशी सपल होते आणि क्लीन होते. त्यामुळे जो कोणता मेकअप तुम्ही यूज करत असाल तो अगदी छान आणि व्यवस्थित दिसतो, उठून दिसतो. त्याच्यामुळे मी मेनली आठवड्यातून एकदा जेव्हा माझं स्किन केअर रुटीन, ते आता मी लवकरच तुमच्याशी शेअर करेन, नाईट वीकली जे असतं माझं स्किन केअर रुटीन, तर ते करण्याच्या आधी फेशियल हेअर रिमूव्ह करते आणि त्यानंतर मग ते स्किन केअर रुटीन करून पूर्ण आठवड्यासाठी मी तयार असते, जे संडेच्या दिवशी करते. मग त्याच्यासाठी आपल्याला फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत ह्या गोष्टी. एकतर हे हेअर आहे, सॉरी, एकतर हे रेझर फेशियल रेझर, आणि हे खूप उत्तम आहेत. याच्यामध्ये टिंकल जे आहेत किंवा हे जे आहे ते लेट शेवचे आहेत, आणि टिंकल जे जर म्हणाल तर थोडंसं कट होण्याची संभावना असते, कारण ते एवढे शार्प आहेत जास्त. कधी कधी ते डुप्लिकेट आलं तर ब्रिटल्ससुद्धा नसतं त्याला क्रिस क्रॉस, त्याच्यामुळे स्किन कट होण्याची शक्यता असते. त्यामुळे मी ते यूज करत नाही, मी हे लेट शेवचे यूज करते. जवळजवळ 399 हे 3 पॅकेट येतं. आता एक मी फेकून दिलेलं, म्हणजे जवळजवळ एक जे आहे ते मला 1.5 ते 2 महिने चालतं. आता हे 2 माझ्याकडे उरलेलं, त्याचं पॅकेजिंगचा फोटो मी साईडला देईन. आणि हे कसं यूज करायचं, तर सगळ्यात आधी आपल्या चेहऱ्यावरती, आता मी पुढे दाखवेनच की व्हिडिओमध्ये कसं आपण करू शकतो काय करू शकतो, याच्या मी काही मीच सांगेन की काही आपल्या डोक्यामध्ये कल्पना आहेत की रेझरने हेअर रिमूव्ह केले तर ते जास्त दाट येतात, काळे येतात, जाड येतात. तर एक सांगते, मी ह्या आधीसुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा आपण हेअर रिमूव्ह करतो आपल्या स्किनवरचे, तर रेझरने कसं होतं की रेझरने आपण वरचे हेअर, वरची म्हणजे आता ही त्वचा आहे, त्वचेच्या वरची जे हेअर आलेले आहेत ते फक्त रिमूव्ह करतो, त्याच्या आतले नाही. केस कसा असतो, त्वचा समजा आपली इथून स्टार्ट झाली असेल तर हा केसाचा जो भाग आहे तो इथून स्टार्ट झालेला असतो मुळापासून. मुळापासून तो वरती निमूळता येत होतो, म्हणजे असा बारीक येत होतो. जेव्हा आपण इथून ते हेअर रिमूव्ह करतो तेव्हा हा जाड भाग आतच असतो. मग जेव्हा परत हेअर ग्रोथ आतून होत राहते तेव्हा जाड भाग निमूळता होत येणार नाही, कारण तो फक्त वरून आपण कट केलाय, तो जाड तसाच बाहेर येणार, तो जाड दिसणार बाहेर आल्यानंतर. तर हे मीत आहे की केस रिमूव्ह केल्यानंतर ते जाड येतात, जाड नाहीत, आतील भाग जो जसा असेल तसाच वरती येतो. दुसरी गोष्ट की जास्त येतात का, नाही. तुमच्या चेहऱ्यावरती हेअर येणं किंवा तुमच्या चेहऱ्यावरचे हेअर ग्रोथ, बाकीच्या गोष्टी हे तुमच्या अनुवंशिकतेनुसार अवलंबून असतं, किंवा हे आपले हॉर्मोनल प्रॉब्लेम्स जे होतात आपल्याला तर त्यामुळे होत असतं त्या गोष्टी. त्यामुळे कोणतीही गोष्ट तुम्ही रिमूव्ह केलात, आता हे हेअर रिमूव्ह केलात फेशियलचे, तर ते जास्त जाड येतील किंवा जास्तीच येतील असं काही नसतं. सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या अनुवंशिकतेवर आणि हेल्थ प्रॉब्लेम्सवरती अवलंबून आहेत. आता नेक्स्ट मी पुढे सांगेन की याचे फायदे काय आहेत. तर फायदे हे आहेत की जेव्हा रिमूव्ह करतात तेव्हा स्किन टेक्स्चर जर बारीक लवमुळे कसं थोडंसं स्किन टेक्स्चर आपलं डार्क दिसतं, तर ते क्लीन होतं आणि ब्राईट दिसतं, आणि त्यानंतर सपल होते स्किन, पूर्ण क्लीन होते. आणि त्याच्यानंतर तुम्ही मेकअप, मॉइश्चरायझर जे कुठले वापराल की ज्या गोष्टी, तर त्या समजा मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन जे हे फेससाठी जे प्रोडक्ट आपण वापरतो फेसच्या चांगल्या दिसण्यासाठी किंवा फायदा होण्यासाठी, तर ते आतपर्यंत जातात आणि त्याचा थोडासा उपयोग होतो आपला. मेकअप करताना स्किन क्लीन असल्यामुळे, इव्हन टोन असल्यामुळे कसं की मेकअपसुद्धा छान उठून दिसतो. हे फायदे. तोटे जर म्हटलात तर तोटा मला असं वाटत नाही याचा कुठला असेल.
पण ज्यांनी कुणी वापरू नये, तर ज्यांना ॲक्ने प्रॉन स्किन ज्यांचे आहे, ज्यांच्या चेहऱ्यावरती मुरुमं येतात, पिंपल्स असतात, तर त्यांनी प्लीज हे अजिबात वापरू नका. आणि ड्राय स्किनवाल्याने वापरू शकता, पण फक्त तुम्हाला ड्राय स्किनवरती वापरताना तुम्ही एकतर ऑइलचा वापर करा, कोकोनट ऑइलचा, किंवा मग मॉइश्चरायझर, मी जसं आता पुढे दाखवणार आहे. आणि बाकी कुणीही वापरू शकता, पण फक्त वापरण्याच्या आधी हे नेहमी क्लीन करायचं. तर हे असे ब्रिटल्स असतात, क्रिस क्रॉस असे ब्रिटल्स असतात ते, तर हे जेव्हा वापराल, वापरून झाल्यानंतर हे क्लीन करायचं पाण्याने, नाही जो वाईप्स मी पुढे सांगेन, तर त्याने क्लीन करून व्यवस्थित ड्राय करून हे ठेवून द्यायचं आहे. जवळजवळ तुमच्या फेसच्या हेअरच्या येण्यावरती किती वेळा तुम्ही हे वापरायचं आहे ठरवू शकता. मला जवळजवळ 1.5 ते 2 महिना ही पुरतंच पुरतं, म्हणजे 3 जे पॅक आहे ते मला 6 महिने पुरतंच पुरतं. आणि व्यवस्थित तुम्ही आयब्रो करू शकता, आणि हेअर अपर लिप्स, त्यानंतर पूर्ण स्किनवरचे लेअर इथली, कारण आपले हेअर म्हणजे काही दाढी नसते आपल्याला, आपल्याला असतील लेअर, त्यामुळे हे निघू शकतात. फक्त हे फेशियल हेअरसाठीच ॲप्लिकेबल आहे, हे मात्र लक्षात घ्या प्लीज. तर चला आता मी शेअर करते तुमच्याशी की मी फेशियल हेअर कसे रिमूव्ह करते. सगळ्यात आधी रेझर जेव्हा आपण वापरतो, आयब्रो रेझर किंवा फेशियल रेझर, तर स्किन जी आहे आपली ती मॉइश्चराइज करून ठेवायचीच, आणि ज्याच्यावरती एक लेअर असा लावायचा आहे की ज्यामुळे आपल्याला रेझर फिरवताना त्रास होता कामाने स्किनला, मग इथे मी मॉइश्चरायझर वापरते. आणि मेन म्हणजे आपले स्किनचे जे हेअर असतात लेडीजचे, तर ते इतके हार्ड नसतात, ते अगदीच म्हणजे कमीच अशा येणं असतात, त्याच्यामुळे मी इथे वापरलं आहे मॉइश्चरायझर माझं नेहमीचं, आणि ते वापरून मी रेझर फिरवते आहे. रेझर फिरवताना स्किन टाईट पकडायची, समोरून मी जसं पाऊट केलं आहे तसं करायचं, आणि हळूवारपणे रेझर फिरवायचं आहे. कट होण्याची शक्यता नसतेच, कारण मोस्टली हे रेझर जे आहेत ते सेफ आहेत, मला तरी सेफ वाटतात. आणि एखादा टिश्यू पेपर ठेवायचं किंवा वाईप्स ठेवायचं, आणि त्याला हे रेझर तुम्ही जेव्हा फिरवता तेव्हा ते काढून त्याला पुसायचे आहेत, म्हणजे अगदी व्यवस्थित तुम्हाला स्ट्रोक बसता येईल. आणि अगदी हळूवारपणे करायचं आहे, घाई करायची नाही आहे, कट होतील असं बघायचं नाही. मी जसं तिरकस पकडलेलं आहे त्या पद्धतीने पकडून छोटे छोटे स्ट्रोक द्यायचे, ज्याच्यामुळे जे लव आहे चेहऱ्यावरचे किंवा जे बारीक असे केस असतील ते निघतील. त्यासोबतच जी मृतत्वचा आहे किंवा जो मृतत्वचेचा लेअर असतो तोही निघतो, त्यामुळे स्किन अगदी क्लीन आणि क्लिअर होऊन जाते. इथे मला एखादा दुसरा पिंपल्स आहे ते दिसतं, पण ते पिंपल क्लीन झालेले आहेत, त्याच्यामुळे मी हळूवारपणे त्यावरून घेते आहे. यामुळे मला कधीही कोणत्याही पिंपल्सचा त्रास झालेला नाही किंवा कोणतेही प्रॉब्लेम्स असे झालेले नाही स्किनचे. इथे तुम्ही बघताय की व्यवस्थित मी क्लीन केलेले आहेत जे केस आहेत ते. त्यानंतर वाईप्सने चेहरा पूर्ण क्लीन करून घ्यायचा, कारण छोटे छोटे केस राहिलेले असतात, चिकटलेले असतात. तुम्हाला आयब्रो करायचे असतील तर आयब्रोही तुम्ही करू शकता, त्याने किंवा अपर लिप्स. आणि हाऊस क्वीन हे माझे ब्लॉगिंग चॅनल आहे, माहित नसेल तर तिथेही जाऊन मला भेट देऊ शकता. ऍट हाऊस क्वीन ऑफिशियल हे माझे इन्स्टा अकाउंट आहे, तर तिथेही मला फॉलो करू शकता. स्किन केअर रुटीन आहे तेही तुमच्याशी मी लवकरच शेअर करेन, तर तेही पाहायला विसरू नका. बाय बाय.